मंडळी आई वडील आणि बसमधले सहप्रवासी कोणीच निवडू शकत नाही. चला तर अशाच दोन अतरंगी सहप्रवाशांची गंमत अनुभवूया या पुढील प्रहसनातून, ज्यासाठी मंचावर येत आहेत खानदेश सपूत, श्याम सुंदर राजपूत, सातारचा विनोदी तारा रोहित माने आणि कोकणची सुकन्या रसिका वेंगुर्लेकर. चल 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 रसो पटापट चल गाडी सुटल. केवढी गर्दी आहे, जाऊ दे पुढे जाऊ दे जरा. अगं मी ती त्याला काय होतंय तेव्हा. चल तू पुढे पाहिजे ताई, बसा तिकडे बसा तुम्ही. थँक्यू वर का दादा. बघितलं का मिळाली की नाही माझ्या बाबूला बसायला जागा. आईच लगा तेवढी सुंदर म्हणजे उठणारच की माणसं. रसू नीड बस पदर नीड घे. नाही काय आजूबाजूला लय बेकार माणसं असते, ती शेजारी बाय बसलेली बघितली की नाही शेतते तीच लगेच. हळूच गुलू गुलू काय करायला लागणार, त्यासनी वाटतंय आता पटलच ही मला. तसं काय होणार नाही. हसनी काय धड बायको मिळत नाही ना म्हणून मग माझ्या जळते ती. माझी बायको कशी लाखात एक आहे का नाही. हसनी सुंदर बायको मिळत नाही म्हणून मग माझ्या बायकोकडे बघत बसायचं. हो हो अरे काही काय बोलताय तुम्ही, तुम्हाला कुठं काय बोलली. आता शेजारच्या बद्दल बोलत होते तर मी शेजारी बसलोय ना तर मला लागेल ना ते. नाही मी आपल्या आजूबाजूच्या लोकांबद्दल सांगतोय, हिच्याशी बोलतोय ना. तुम्ही तिकडे बघा की तिकडेच बघतोय पण माझी इकडे पण नजर जाऊ शकते बुवा. नाही टाकायची खबर, बायको बसली ना माझी इकडे. बायको बसली मग वाईट. तुला सांगतो पुरुष जात लय वाईट. पुरुषांचं कसं असतंय माहितीये का, स्वतःच पत्त सोडून दुसऱ्याचं पत्त वाकून बघायचं. लय मस्ती आगात तर. हो मी कुठे वाकून बघितलं. तुम्हाला म्हणलंय का मी आमचं बोलणं चाललंय का नाही. तुम्ही तिकडे बघा ना इकडे काय. इकडे कुठे काय, इकडे माझी बायको आहे ना. तुमचीच बायको, मी कुठे म्हटलं माझी बायको आहे. मग इकडे बघू नका, तिकडे बघा ना. बघतो. बघितलं का, बघितलं की नाही. अरे मला माहिती बघणार तर ह्याला आधीपासूनच बघायचं होतं माझ्या बायकोकडे. नाही मला सुंदर बायकोच नाही ना स्वतःची म्हणलं बघणार. बली बली बघते ती माझ्या बायकोकडे. हाच दिसाय देखील म्हणलं बघणारच की नजर जाती म्हणजे जातीच माझ्या बायकोकडे. हो दादा त्यांनी आच्छी केलं ना म्हणून लक्ष गेलं माझ्या. मग तू माझ्याच बायकोकडे का बरं बघितलंस. आता तुमची बायको शिंकली तुमच्याच बायकोकडे बघणार ना. नको बघू ना मग. आणि शिंकली तर बघायची नाही काय, आत्तर शिंकते तुझी बायको. अरे एक तर मरणाची गरमी आहे, बसचा टप असा तापलेला आहे, घाम घसरत घसरत कुठल्या ऍड्रेसला चाललाय आता काय सांगू तुला. मला असं झालंय की बाबा कधी एकदाची गाडी निघते मी कळायला बघू रे. तिकडे बघ. अरे तिकडेच बघत होतो आता तर. लई इडी माणसल्या का, लोचट लोचट लांडगी आहे ती नुसती लांडगी. रसो तो आपली इकडे सरून बस माझ्याकडे व्हायचा. जागा कुठे इकडे सरकायला. ए तिकडे सरकून बसा की खबर काय बरं म्हणजे हे ज्या यायला बाय बाजूला बसली की लगेच टारारा फुकताय बेडा कागद. हात लागला म्हणजे तिला. अरे हात लागल्यावर ती काय मम म्हणून माझ्याशी लग्न करणार आहे का. अरे वा ऐका आता. अरे अ भाऊ अरे बसची सीट आहे छोटी सीट असते लागतो धक्का. एवढं जर सोनं लागून गेलं ना तुझ्या बायकोला तर सेपरेट गाडी करायची. मग सेपरेट गाडी केल्यावर मग ड्रायव्हर आरशात माझ्या बायकोकडे बघतोय सारखा. अरे मग बाईकवर घेऊन जा तुझ्या बायकोला. नाही ना बाईकवर चाललो असलं तरी आजूबाजूची लोक अशी बघत बघत गाडी हळूहळू करत चालवते ती मागन. मग उडत जा आता उडत. उडताना पण पुरुष कावळे कबूतर बघतात तुझ्या बायकोकडे उडता उडता.
अरे बो ओ बो तुला वाटत असेल पण एवढी काही सुंदर नाही बरं का तुझी बायको. कसं बोलतो ती मला. तू कुठं बघितलंय तवा. नाहीच बघितलं मी. मग नकोच बघू ना. नाहीच बघणार ना पण. मग तिकडे बघ ना. हा बघतो तिकडे. बघ तिकडे. हा हा तुम्ही गप्पासा की कशाला डोक्यात राग घालून घेते. लक्ष नाही द्यायचं अशा माणसाकडं अजिबात. खरसो लिस्टिप कमी झाली का तुझी वाईज. अरे का काय. मग हा मग अशी पाणी प्याले ना पाण्या बरोबर पोटात गेली असेल. लाव लाव वाईज लिस्टिप लाव अजून थोडी लाव लिस्टिप मग अस. आता कशी दिसते. तुला विचारलंय बर. तिकडे बघ की. बघतो तिकडेच बघ. बघतो एवढा काय लगे. लगा 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 काय दिसती होय. माझी दीपिका लगा. एखादं गाडा वाचल का नाही तीच बघणार नाही तुझ्याकडे. कोणाला गाडा म्हटले तुम्ही. हिच्याकडे बघणार नाही तो. मग मीच बघत नाही तिच्याकडे. मग नको बघू ना. हा नाहीच बघत आहे ना. मग तिकडे बघ ना. हा हा तिकडे बघ ना. तिकडे बघ ना. लावले नका लक्ष देऊ तुम्ही. जाऊ दे. तुम्ही एकदा बोटान मिशीवर हात फिरवा ना. हाय का आता हे तर कुठे लगा. लाजायचं काय त्या लग्नाची बायको आहे. मी हात फिरवून दाखव मिशीवर. तांबी राहू तू. बघ की इकडं आता. ए इकडं बघ की. इकडं 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 बघा. इकडं बघ इकडं. ए हो 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 कशाला बघायला लावतोय मला. तुम्हाला कुठं बघायला लागलोय तेव्हा. तुम्हाला मिशी दाखवून काय होणार आहे तेव्हा माझं. सॉरी. हा अरे सॉरी रे. कसलं दिसतंय माझ देशी हॉट डिएस. एक नंबरच रणवीर सिंग. आता तुम्ही ना दोन शिटा मिळवायला पाहिजे होत्या. मग दीपिका आणि रणबीरची जोडी बघून सगळे जळले असते आपल्यावर. आता बघा दीपिकाच्या शेजारी राकेश रोशन बसला असं वाटत. हो तुम्हाला स्वतःला दीपिका म्हणायचं ना म्हणा. पण तुमच्या दीपिकाचा डी पण नाहीये. मग मला कशाला मध्ये घेतलं. राकेश रोशन म्हणताय मला. हो तुमच्या बायकोला समजावून सांगा. आणि मी तिच्याकडे बघत नाही. मी इकडे बघून बोलतोय. नकोच बघू ना. मग नाही बघत आहे. तिकडेच बघायचं. हा 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 बाबू तू एक काम कर. आपलं बॅग कुठे आपली. हाय की इकडं. घे तर मध्ये मध्ये टाकून बस. मधी घे मधी तर बॅग ठेव मधी. हो ठेव. अरे अरे काय करताय. हो पटाक दिसणी ठेव. अरे हो अरे अरे तिकडं. अरे एवढी आता ही अशी बॅग ठेवल्यावर मी कसा बसणार आहे. हो एवढी अडचण होती तर मग उभा राहा. नाही तर सेपरेट गाडी कर. मी कशाला सेपरेट गाडी करू. एक तास आधी येऊन शीट पकडली आहे मी. कशाला माझ्या बायकोला बघायला. होय मला काय स्वप्न पडलं होतं तुमची बायको येणार आहे. कोणी पण येऊ शकतं. तुम्ही बसा. मग तू उठ. अरे मी कशाला उठू. तिला उठव ना. तिकडे बघ. हद आहे गाडी. जाऊ दे. लक्ष नको देऊ तुम्ही. तिकडे बघायचं नाही कुणी अजिबात. तुला सांगतो रस्सू. मी जर तुझ्या शेजारी बसलो असतो का नाही आणि आपलं लग्न झालेलं नसतं. डोळाच मारला असता तुला. आणि तस असत तर मी पण झोपायचं नाटक केलं असत. तुमच्या खांद्यावर डोकं ठेवून गपचूप झोपले असते. मग मी हळूच तुझ्या अजून जवळ आलो असतो. होय तस असत तर मग मी पण तुमच्या खांद्यावर माझ्या नाकानं माझा मोबाईल नंबर लिहिला असता. मग मी तुला सांगतो तू उतरली असती नाही. तुझा पाठलागच केला असता मी. आणि मग मी पण घराच्या दिशेनं न जाता
शेताच्या दिशेनं गेले असते. मग मी बी तुला शेतातच घेऊन गेलो असतो. अरे बस करा रे, झालं ना तुमचं आता लग्न, आता घरी जा ना, शेतात कायला खपताय. शेतात चालले ते बस हे काय बोलव लाज बी जो आहे. माणसासनी बी मधी मधी घुसायची लय सो, विचारलं होतं का तरी. तिकडं बघ उगा आपलं इकडं मधी मधी करायचं, तिकडं बघायचं नाही अजिबात. अरे नाही बघत येणार मी, इकडे बघतोय तरी तिकडे बघ, तिकडे बघ चालू आहे माझं माझं आपलं मी सांगत होतो. हा की नाही, हा हा हा. लग्न झालं नसतं आणि ह्यो चंद्राचा तुकडा बसला असता का नाही बाजूला, मग तसं केलं असतं मी. पण आता काय बाबा, लग्न झालंय तुझं. आता जर कोणाच्या डोक्यात विचार येत असेल की बाबा आपण त्याला डोळा मारावा, आपण तिला जवळ जाऊन बसावं, लुळवीन हित लुळवीन. नाही भुवया उपटून कांच्याची ना केला का नाही, नाव नाही सांगणार सावकिया. हो भाऊ, हो भाऊ. अरे तू मला का बरं बोलतोय रे, तुम्हाला कुठं काय म्हणलं. मग इथे दुसरं कोण टाकलंय का, भुवया उपटल्यावर हा कांच्याची ना होणार आहे का. ए भाई ए, मला कशाला मध्ये घेतो रे. नाही दादा, मी फक्त उदाहरण दिलं दादा. उदाहरण तू याकडे ठेव, डोकं फोडेन तुझं. अरे अरे काय दादागिरी ही, कंडक्टर. ओ ओ कंडक्टर, अरे ते कंडक्टर पण काय मागे झोपलेले. ए कंडक्टर काय कंडक्टर, पनिशमेंट हे करणार आहे, शाळेत आलाय. अरे नाही रे भाऊ, माझी कंप्लेंट करणार आहे. नाही ना. ए कुठं उतरणार आहे तू. अरे दादा उतरणार कुठे. हा ए सच्च्या पाप्या, ह्याचा चेहरा बघून ठेवा. गाण्या अरे हाय ना. अरे नाही नाही, हाताजवळ ठेव, उतरला गेला दाखवतो. दादा हो दादा, बाई खाली उतर. अरे दादा नुसतं असं उदाहरण दिलं, सॉरी रे. अरे मागतो ना रे, मी मनापासून माफी मागतो ना. बसल. हा हा बसतो. सच्च्या पप्या सॉरी बर, सॉरी. अरे बापरे. ओ ओ ओ दादा, मला तुमच्या बायकोकडे बघण्यात पण इंटरेस्ट नाही, डोळा मारण्यात कशातच इंटरेस्ट नाहीये. नकोच बघू. हा नाही बघते, तिकडे बघ की मग. हा हा हा. रस्सो नीट बस बर का. हा खांदा घे की तिकडं. अरे आता कुठे घेऊ, खिडकीतून बाहेर काढू का खांदा आता. अरे तुमच्या तिच्या डोकं घ्या ना तिकडे, त्याच्यापेक्षा झोपली ना तिकडे. तू जागा आहेस ना, खांदा तिकडे घ्यायचा. अरे पण कसं घेऊ आता, डोकं जर टेकलं नाही खांद्याला, शोले मधला ठाकूर करून टाकीन. अरे काय दादागिरी आहे रे तुमची. थांब थांब थांब, तू 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 एक काम कर, तुझ्या बायकोला तूच खांदा दे. जय जय बस बस बसायचं होत आता. कस कस शीट पुसाय पाहिजे, कुणा कुणाच कुलं लागलं असतील. आता कस बरं वाटतंय रस्सो. ये की जवळ येऊन बस. बस अग लोचट माणूस नाही, कोण नवराच आहे तुझा. बॅग काढती आपली जवळ ये ये. ए माग जाऊन उभं राही तिकडे. हे जायला ब्रेक मारल्यावर मग परत म्हणशील धक्का लागला म्हणून. अरे मला नाही द्यायच्या तुझ्या बायकोला धक्का, मी कशाला देऊ. अरे उभा राहिलो तो उगा मुका उभा राहू देणारे, नको नारे कच्या कच्या करू. तिकडे बघ की मग. तिकडे बघलं. अरे आता इकडे नको बघू, इकडे नको बघू का, आता वरच्या टपाकडे बघू बसच्या. बघ ना ओ भाऊ, अरे तुला एवढी जर बायकोची काळजी ना, तिला खिडकीच्या साईडने बसव ना. आणि खिडकीतनं बाहेरच्या कोणी डोळा मारला म्हणजे मग. अरे कोण कशाला डोळा मारेल रे, का बाकीच्या लोकांना एवढेच काम धंदे. सकाळी सकाळी आंघोळ करायची, डबा बिबा घ्यायचा, निघायचं. ती चला याच्या बायकोला डोळा मारू बा, हेच काम धंदे तरी आपलं. Rrrr. Rrrr.
रसू याचं काय खरं दिसन झालंय तू आपली इकडे येऊन बस इकडं थांब सरक तिकडे सरक बस एक नंबरच लोचट माझ्यासारखं लाज का उतरला असतं का कवाच खाली मी कशाला उतरू तिकीट काढलंय मी कशाला माझ्या बायकोला बघायला वय प्रवासाचं तिकीट काढलंय मी मग कर की प्रवास करतोय करतो उभं राहून प्रवास करतोय तुमच्यामुळे मी कर की मग हा करतोय पाय ना काही बोलता नुसते ए जायला वाकून काय बघताय अरे कुठलं गाव येतंय ते पाहतोय रे मग तिकडे तिकडे किती दिसत नव्हे आता इकडे असं वाकून पाहू का तिकडे असं दिसतंय सरळ तर असा पाहिजे ना पण गाव दिसायच्या आधी आधी माझी बायको दिसते ना एवढंच जर असेल ना मग बायकोकडे न बघता गाव बघून दाखवगी असं कसं बघू न बघता रे खरं सांग की बायकोकडे बघायचे माझ्या म्हणून हा बघितलीच नसेल असली बायको गावा जर अरे तुम्ही बाय ना बाटोड मारू बाटोड बाटोड मारू बाटोड सांगते अरे तुलाच वाटतं तुझी बायको सुंदर आहे चंद्राचा तुकडा बिकडा आहे म्हणून हाय जन एक नंबरची हवा डाखी नाही तुझी बायको काय पत्ताय काय तोंड आहे का ते पबाड तोंडी सौंदर्याचा पत्ता तरी आहे का म्हणजे तिचं थोबडं बघितलं ना तिच्या दोन्ही गालांवर एकत्र बुक्का मारावा वाटतो काय करते काय करते कसं बोलते अरे तोंड नको ना पोकलू तुझ्या बायकोच आहे ना पिचकलेल्या पिपानी सारखा आवाज आहे तसा आवाज तर माझ्या बायकोचा असताना गरम गरम डांबर मी स्वतःच्या कानात ओतून घेतला आवाज आणि नको ना कोकलू नाही तर कोकलू नको सांग तिला कोकलू नको नाही तर गळ्याच्या मधोमध भरून बुक्का मारी गोट्यालाही बोललास बरं का बोललो बोललो लय बोलला हा हा माझ्या बायकोला कोणी काय बोललं खपवून घेत नाही मी सांगून ठेवतोय नाडा करून हातोय मग त्याला मी कर काढ कपडे काढ माझे आता मला कपडे काढून घ्यायचे आता काढ काढ अरे का रे अरे तू फक्त ना तोंडाने मारामारी करतो रे मी रोज मारामारी करतो बायकोला वचन दिलं होतं मारामारी करणार नाही म्हणून मी सहन करत होतो पण तू अंत पाहायला माझ्या अंत पाहायला दलिंदर आता कर मारा ए ए तू आता रे तू 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 कोण रे सच्चा पचा बिचा हे कोण रे ए ड्रायव्हर गाडी थांबव थांबव गाडी चल आता खाली उतर मला मारामारी करायची मारामारी कर हट बाजूला एवढी हिंमत आहे तुझ्या खाली नको मारीन मग एका बुक्की सिमेंटच्या खिळ्यासारखा ठोकीन मी इथे म्हणून मग बसतो बघू खाली आहे खाली येतो खाली खाली रे खाली या रे सगळे या खाली या ड्रायव्हर जाऊ द्या गाडी जाऊ द्या काय बघतेस वाकून माझ्या बायकोकडे अरे तुझ्या बापाला जाऊन सांग डायनोसॉर पण तुझ्या बायकोकडे बघणार नाही हा प्रवास थांबू नये असं वाटत होतं खरंच आई शपथ लय भारी सुदर्शना अनबिलिव्हेबल कमाल आणि काय कंट्रोल्ड तुमचा परफॉर्मन्स होता म्हणजे राग येतोय आणि नंतर तुमच्यातला जो दादा आहे तो आवरून ठेवणं आणि रोहित खूप प्रेम करतोस रे बायकोवर तू माझ्या गंगेला पण मी भरपूर प्रेम करतो जेव्हा आणि माझ्या गंगेला पण जेव्हा मी बसमधून घेऊन जातो तेव्हा तिचा खूप सांभाळ करून ठेवतो कारण काय तिचा पण एकदम चिकना आहे चेहरा ते आहे ना तिला पण तिचा पण खूप मोठा आहे बरं का राग राग म्हणून रोहित तुझ्यासाठी मी गाणं म्हणतो गौऱ्या त्याचे शिडी मारायची बरं का शुगर डॅडी माय आयस बार्क आय हॅव टू गिव्ह यू जज बॅग